नारायण नारायण, श्री खंडेरायांनी मला जे कार्य सोपवले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे खरं, परंतु जर तिम्मा शेठनी मला जेजुरीत काय घडलं म्हणून विचारलं तर मी काय करावं? आपण असं अचानक येणं केलं मुनीवर? कार्यच असे आहे की त्वरित येणे आवश्यक होते. काही अमंगल तर घडले नाही ना? कालपासून अस्वस्थ वाटत होते म्हणून विचारले. अहो, काल रात्री ह्यांना वाईट स्वप्न पडले, संकेत बरे नाहीत असं म्हणत होते. सर्व काही कुशल मंगल आहे ना मुनीवर? सर्व काही मंगलच होणार, आपण निश्चिंत असावं. आता जे कार्य पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो होतो ते सांगतो. तिम्मा शेठ, श्री म्हाळसा देवी नेवासेला यायला निघाल्या आहेत. खरंच सांगता आहात का तुम्ही मुनीवर? हो. अहो, आम्हाला तर हे ठाऊक देखील नव्हते, तसे पत्र देखील आले नाही जेजुरीवरून. आता कोणत्याही क्षणी त्या इथे येतील, परंतु त्या येण्याआधी त्यांच्या स्वागताची यथोचित तयारी आपल्याला करता यावी म्हणून ही वार्ता द्यायला मी पुढे आलो आहे. अहो, हे तर चांगलेच संकेत आहेत. तुम्ही का उगाच संकेत बरे नाहीत म्हणून म्हणत होतात? मुनीवर, आणखीन कोण कोण येणार आहेत माणसासोबत? काय झालं? सध्या तरी श्री म्हाळसा देवी एकट्याच येणार आहेत, परंतु लवकरच श्री खंडेराय येऊन त्यांना जेजुरीत परत घेऊन जातील याची मला खात्री आहे. पण मुनीवर, जेजुरीत सारे काही कुशल मंगल आहे ना? तिम्मा शेठ, आता श्री म्हाळसा देवी आल्या की सर्व काही सांगतीलच, परंतु आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करायला घ्यावी. येतो मी. नारायण, काय झालं सव? देवी, हे आपले इच्छित स्थळ, आपले निवासस्थान. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.